नमस्कार मैत्रिणींनो, तर क्षुधा चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटकीपट छोलेंची भाजी. तर ती पटकन होण्यासाठीची रेसिपी बघूयात आपण, आणि बघा तुम्हालाही ती पटकन करता येईल आणि खूप आवडेल. अगदी झटकत होणारी रेसिपीज आहे. सर्वप्रथम आपण कुकर घेऊया, कारण आपली ही झटपट रेसिपी आहे, त्यामुळे आपण कुकरमध्ये ही रेसिपी करणार आहोत. तर त्यासाठी आता आपण जवळजवळ 4 ते 5 चमचे तेल घेत आहोत. तेल तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जर थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि एक मोठा चमचा गावरण तूप पण इच्छिक आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, आवडत असेल तर टाका, नाहीतर काही गरज नाही. तेल आपलं तापलेलं आहे, तर त्यात आपण आपले हे सगळे लवंग, मिरे, दालचिनी, चक्रफूल, तेजपान, आपली मसाला वेलची, जिरे वगैरे, हे सगळं आपण आता एकत्र टाकून घेणार आहोत. हे व्यवस्थितपणे फ्राय झाले की मसाले व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचे. हे फ्राय झाले की त्यात आपण आपले हे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं असं मी वाटण केले आहे, तर ते वाटण आता आपण यामध्ये टाकून देऊ. आता मंद आचेवर हे वाटण आपण अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. तर मैत्रिणीनं हे बघा, आपल्या मसाल्याला आता खूप छान तेल सुटले आहे, म्हणजे आपला मसाला आता होत आलेला आहे. खूप छान पद्धतीने आपला मसाला छान शिजला आहे, तेलही सुटलेलं आहे. तर आता यात आपण हे जे सुके मसाले आहेत, कोरडे मसाले, पावडर मसाले, हे आता आपण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी धना पावडर, छोले मसाला, किचन किंग मसाला, हळद, लाल मिरची पावडर, थोडा घरचा गरम मसाला आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला, तर मी इथे चाट मसाला घेतला आहे थोडा. तर हे सगळे मसाले, कोरडे मसाले आपण यात घालून घेणार आहोत. आता हे छान पद्धतीने मस्त परतवून घेणार आहोत. आता आपण अर्धा ते 1 मिनिट भर आपण हे परतून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपला मसाला छान परतला गेला आहे. तर आता यात आपण आपले छोले टाकून घेणार आहोत. हे छोले मी जवळजवळ 7 ते 8 तास भिजवून ठेवले होते. आता हे छानपैकी मस्त परतवून घ्यायचे. तर हे बघा, हे आपले छोले आपण छानपैकी परतवून घेत आहोत. आता यात आपण हे वाटणाच्या भांड्यात थोडं पाणी घालून आपण हे भांडं घेऊन ते पाणी यात टाकून घेतलं आहे. तर यात आता आपल्याला पाणी घालायचे आहे. तर पाणी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी भाजी तेवढ्या प्रमाणात घालायचं.
तुम्हाला सरबरीत हवी असेल तर पाणी थोडं कमी टाकायचं, थोडं रस्सा हवा असेल तर थोडं पाणी अजून वाढवायचं, आणि जर तुम्हाला अशी थीक पाहिजे असेल तर मग मोजकंच पाणी घालायचं ठेवा. तर यात आपण अजून थोडं पाणी घालू जेणेकरून शिजून आणि ही भाजी एवढी थीक असायला हवी, एवढी घट्ट शिजून. तर बघा एवढ्या भाजीला मी एक तांब्या आणि अजून जवळजवळ अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ॲड करत आहे. बघा बघा मैत्रिणींनो, चार ते पाच जणांच्या भाजीला मी जवळजवळ एक तांब्या आणि अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. घट्ट पातळ किती करायचे ते तुमच्या इच्छेनुसार. तर आता आपण यात मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालून घेऊया. ढवळून मिक्स करून घेऊया आणि यात आपण आपली एक चमचाभर कसुरी मेथी थोडी आपण तव्यावर गरम करून भाजून घेतली आहे ती आता आपण थोडी क्रश करून घालूया. मैत्रिणींनो, छोले लवकर शिजावेत यासाठी आपण त्यात थोडा चिमूटभर खायचा सोडा घालतो. अगदी चिमूटभर घालायचा येतो, जास्त नाही टाकायचा. हे बघा यामुळे काय होतात, छोले अगदी नरम होईपर्यंत शिजतात. तर आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं. तर मैत्रिणींनो, आता आपण कुकरचे झाकण लावून याच्या मोठा गॅस करून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ जेणेकरून आपले छोले मऊ होईपर्यंत शिजवायला हवेत. मैत्रिणींनो बघा, आता आपले छोले शिजले असतील. आपण 15 ते 20 मिनटं कुकर ठेवला, 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तर आता आपण त्याची वाफळी झाली निघून, आता आपण चेक करून बघूयात. हे बघा आपल्या भाजीला खूप छान तर्री आली आहे. तर आता आपण छोले शिजले का नाही ते बघूयात. तर हे छोले असे दाबून बघायचे. हे बघा किती छान मऊ शिजलेत. हे बघा म्हणजे आपली भाजी आता परफेक्ट झाली आहे. ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून सजवून घेऊया. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली मला माझी आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल नक्कीच आशा करते मी. तर मग लाईक शेअर्स कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.